उद्या सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आमदार नितीन देशमुख जाणार होते, परंतु त्यांना नागपूरच्या वेशीवरच पोलिसांनी अडवलेलं आहे आणि त्यांचे सगळे 500 ते 700 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना आता अकोल्याला घेऊन जात आहे. सध्या आमदार नितीन देशमुख आहे ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, ते अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ अमरावतीला लागून जो टोल नाका आहे त्या ठिकाणी थांबलेला आहे. आपण बघू शकता या दृश्यामध्ये आमदार नितीन देशमुखांना घेऊन जात आहे. आमदार नितीन देशमुखांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया की नेमकं का पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, परंतु आमदार नितीन देशमुखांना बोलण्याची. आम्हाला कुठं ने चाल घेऊन चालले आम्हाला काही अजिबात माहीत नाही. बरेच जण शुगरचे पेशंट आहे, अजूनपर्यंत कोणाला नाश्ता वगैरे दिला नाही, काहीच नाही. फक्त पोलिसांनी पाणी दिलं आणि पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. वारंवार माझ्या गाडीतील जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना वरून कोणाचे फोन येतात, प्रचंड दबाव. आपण बघू शकता की आमदार नितीन देशमुख यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली की बळजबरीने आम्हाला ताब्यात घेतलेलं आहे आणि कुठे घेऊन चाललं आम्हाला अद्यापही याची माहिती दिली नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे असं आमदार नितीन देशमुखने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा, प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.